या समृद्धि महामार्ग उद्घाटना साईं की शिर् सुधा सज्ज है। राज्य सरकार का महत्वाकांक्षी प्रकल्प हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग नागपुर शिर् या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण उद्या होते है। शिर् में उद्घाटना पार्श्वभूमि पर जय्यत तैयारी के लिए जती है। समृद्धि महामार्ग पर दुतर्फा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात तर शिर् इंटरचेंज ठिकाणी भव्य सभा मंडप उभारण्यात येत आहे। नागपूर इथल्या उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण शिर्डीमध्ये पाहता येणार असून अनेक मंत्री नेते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्यात आले। जमिनीच्या प्रकरणामध्ये शासन आदेश न मानता निकाल दिल्याने त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। निवडणुकीमध्ये निरपेक्ष काम न केल्याचाही त्यांच्यावरती ठपका आहे। तृप्ती कोलते या शरद पवारांच्या निकटवर्तीय विजय कोलते यांच्या कन्या आहेत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। आणि आता एक सविस्तर बातमी। महाराष्ट्रात सुद्धा लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आणि या कायद्यासाठी भाजपा आमदारांनी सरकारकडे मागणी केली। त्यावरती लव जिहाद विरोधात कायदा करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा करा, भाजपा आमदाराची सरकारकडे मागणी। लव जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत सरकार गंभीर। महाराष्ट्रात हिंदू तरुणींची फसवणूक करणाऱ्यांचे आता दिवस भरले, कारण महाराष्ट्रात लव जिहादचा कायदा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे। भाजप आमदार नितेश राणेंनी सरकारकडे लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी मागणी केली आहे। उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे, तसाच कायदा महाराष्ट्रात करण्याची मागणी होती आहे। उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे। आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना ह्या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे। उत्तर प्रदेशातल्या लव जिहाद विरोधी कायद्यानुसार प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। फक्त लग्नासाठी धर्मांतर करणं कायद्याने गुन्हा आहे। तरुणीला खोटा धर्म सांगून लग्न करणं कायद्याविरोधी आहे। कुणाला धर्मांतर करायचं असेल तर 2 महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी नोंद करणं आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायद्याबाबत अभ्यास सुरू असल्याचं सांगितलंय। आम्ही आता पडताळणी करतोय, अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाहीये, परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता मी या निमित्ताने करणार आहे। महाराष्ट्रातही लव जिहादची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत, त्यामुळे येत्या काळात राज्यात लव जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।